अहो दादा हे वायरस कवर कुठे मिळेल? वायरस कवर नाही, अश्वमेधचं रिकवर। व्हायरसचा कर्दनकाळ, टोमॅटो, मिरची, भेंडी, वांगी, वेल वर्गीय भाजी पिकाचा शत्रू व्हायरस, ज्यामुळे पिकाचं मोठं नुकसान होतं। कोकडा, घुबडा, चुरडा, मुरडा रोगावर तात्काळ नियंत्रण, अश्वमेधचा रिकवर। लागवडीनंतर पहिल्या महिन्याचाच फवारा आणि व्हायरसची चिंता सोडा। सर्वत्र उपलब्ध। संगमनेर तालुक्यातील महालवाडी या ठिकाणी रघुनाथ गोविंद मिंडे ह्या शेतकऱ्याचं घर मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झालं होतं। तर ह्या शेतकऱ्याच्या मदतीला संगमनेरचं आधार फाउंडेशन धावून गेलंय। समन्वयक डॉक्टर महादेव अरगडे, सुखदेव इल्हे, सोमनाथ मदने, पीडी सोनवणे, वैभव लांडगे यांनी महालवाडी गाव गाठत ह्या शेतकऱ्याला मायेचा आधार दिला। चादर, सतरंजी, किराणा, संसार उपयोगी साहित्य, ताडपत्री, त्याचबरोबर अन्नधान्य देण्यात आलंय। वादळी पावसामुळे या शेतकऱ्याचं 4 लाखांचं नुकसान झालं होतं। गावातील ग्रामस्थांनी आधार फाउंडेशनच्या कामाचं कौतुक करत त्यांचे आभार मानलेत। आम्ही तात्काळ लगेच आमच्या ग्रुपवर टाकले आणि काही लोकांनी तात्काळ या घटनेच्या दृष्टीने घटनेसाठी मदत देऊ केली। त्यात वैभव लांडगे असतील किंवा संगीता नेही मॅडम असतील, त्यांनी तात्काळ त्यात सांगितलं का आम्ही येतो आपण मदत करूया त्या कुटुंबाला। आम्ही सगळ्यांनी होकार दिला, आज त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला मदत सपोर्ट करण्यासाठी आलो। तर मी तुम्हाला या आधार परिवाराच्या निमित्ताने सांगेन की शक्यतो आता कसं घर पडलं अचानक त्याचं आपण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे। तुमचं आता नशीब चांगलं आहे का, जीवितहानी कुठल्याही प्रकारची झाली नाही। जर याचं जीवितहानी झाली असती तर आपण ती भरून काढू शकलो असतो कशी काय। तर घराची डागडुजी करणं किंवा पावसाळ्यात त्याचं थोडंसं पाहणं, भिंतींचा ओलावा किती राहतो काय हे पाहणं खूप गरजेच्या गोष्टी आहेत ग्रामीण भागात। असं आता जी घटना घडली त्यात तुम्ही सगळ्यांनी सावरावं अशी मी विनंती करतो आणि सांगतो। खरं तर सी न्यूजच्या माध्यमातून आणि आमचे मित्र भाजपचे कार्यकर्ते वैभव लांडगे यांच्या माध्यमातून ही घटना आधार सदस्यांपर्यंत आली आणि आम्ही तात्काळ या ठिकाणी यायचा निर्णय घेतला। खरं तर सोमनाथ मदने सर असतील, सुखदेव इल्हे, डॉक्टर महादेव अरगडे, पी डी सोनवणे हे आधारचे शिलेदार अशा कामासाठी खूप तत्पर असतात। खरं तर तुम्हाला आम्ही मोठी मदत केली असं अजिबात नाही, एक खारीचा वाटा उचललाय। परंतु या घटनेपाशी किंवा तुमच्या जवळ येऊन आमचं मनोगत हे असतं की तुमच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। तुमच्या कुटुंबियांवर जो दुःख झालेलं आहे, जो दुःखाचा डोंगर कोसळलाय, एक माणुसकीचं नातं असतं, एक माणूस म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि खारीचा वाटा उचलावा या हिशोबाने आम्ही आलेलो आहोत। कोणतंही सरकारी अनुदान नाही, आमच्या मित्रपरिवाराच्या मदतीनं जे काही जमा होईल त्या माध्यमातून आम्ही छोटीशी मदत घेऊन येत असतो। तर आम्ही तुमच्या सोबत आहोत। रघुनाथ सर यांच्या इथं या आधार फाउंडेशनची टीम आली आणि त्यांनी आपल्या रघुनाथ सर यांना एवढा मोठा आधार दिला त्याच्याबद्दल या पूर्ण टीमचे मी आभार मानतो। याप्रसंगी कामगार तलाठी मोनिका राहणे, कामगार पोलीस पाटील एकनाथ कोठवळ तसेच गावकऱ्यांची उपस्थिती होती। तर ह्या शेतकऱ्याची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे शासनाकडून अद्याप कोणतीच मदत न मिळाल्यानं गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शासनानं तातडीनं अर्थसहाय्य करावं अशी मागणी महालवाडी ग्रामस्थांनी केली आहे। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।